इयत्ता 5वी परिसर अभ्यास निवारा ते गाव वसाहती. पाचव्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते. त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकण्याइतके अतिशीत हवामान होते. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले, परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे. त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले. जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या. हंगामी काळ. मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहांनी जगभर वस्ती केली. मध्ययुगात हवामान उबदार होऊ लागले होते. सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. त्यामुळे मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीतही बदल होत होता. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्ययुगापर्यंतच्या मॅमॉथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला होता. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. मॅमॉथ हा हत्तीचा पूर्वज होय, परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होता. समोर दिसणाऱ्या चित्रामध्ये आपण पाहतोय, उजव्या बाजूला हत्तीचे चित्र आहे तर डाव्या बाजूला मॅमॉथ याचे चित्र आहे. बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशांपर्यंत भटकंती करू शकत होते. बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. त्या त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते. मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. अशा कारणांमुळे ते एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत. आता मध्ययुगातील हंगामी तळाचं हे कल्पनाचित्र आहे. नवाश्मयुगीन गाव वसाहतीचं हे दिलेलं कल्पनाचित्र आहे. गाव आणि वसाहती. नवाश्मयुगातील माणसाची जीवनपद्धती पुराणाश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्णपणे भिन्न होती. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचं वैशिष्ट्य होतं. शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणं आवश्यक असतं, परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नाही. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसांच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या. या नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात समजावून घेऊया. हे तुम्हाला माहीत आहे का, पृथ्वीवर हिमयुग, आंतरहिमयुग असे कालखंड आलटून पालटून येत असतात. हिमयुगांमध्ये पृथ्वीचा बहुतांश पृष्ठभाग बर्फाच्छादित असतो आणि हवामान अतिशुष्क असतं. समुद्रातील पाण्याची पातळी खूप खाली गेलेली असते, कारण पाण्याचा खूप मोठा हिस्सा बर्फामध्ये रूपांतरित झालेला असतो. आंतरहिमयुग म्हणजे दोन हिमयुगांच्या मधला कालखंड. आंतरहिमयुगामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळते, समुद्रातील पाण्याची पातळी उंचावते, हवामान तुलनेने उबदार आणि आर्द्र असते. ज्या काळात पृथ्वीवरील काही प्रदेशांमध्ये हिमयुग होते त्याच काळात आशिया आणि आफ्रिका या खंडामध्ये काही प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता.
त्याचप्रमाणे इतरत्र अंतरहिम युग असताना आशिया आणि आफ्रिका खंडातील त्या प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते. कुशल मानवाच्या काळात म्हणजे साधारण 25 लाख वर्षांपूर्वी हवामान अतिशीत आणि शुष्क होऊ लागले होते. आजच्या काळापासून मागे गेलो असता 18 लाख वर्षे ते 11 हजार वर्षे या दरम्यानच्या कालावधीत हिमयुग आणि अंतरहिमयुग यांची 4 प्रमुख आवर्ते होऊन गेली. पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या टप्प्यांमधील मानवी संस्कृतीचा इतिहास याच काळात घडला. सुमारे 11 हजार वर्षांपूर्वी शेवटच्या आवर्तातील हिमयुग संपून आंतरहिमयुगाची सुरुवात झाली. हवामान उबदार आणि आर्द्र होऊ लागले. शेतीची आणि नवाश्मयुगाची सुरुवात त्या सुमारास झाली असावी. धन्यवाद.